सोलापूर शहरातील दत्तनगर दाजीपेठ आणि फलमारी झोपडपट्टी परिसरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संबंधित नागरिकांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून देण्यात आलं. आजूबाजूचा परिसर नगरसेविका राधिका दत्तात्रय पोसा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस अधिकारी हनुमंतू श्रीराम यांच्या मदतीनं सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. यावेळी अनंत आडम, राम बोगा, महापालिकेचे अधिकारी श्री बिराजदार आणि अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते.